सिल्लोड तालुक्यात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका हॉटेलमधील अवैध दारू साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूयात ही बातमी. सिल्लोड तालुक्यातील भराडी आमठाणा रस्त्यावरील चिंचवन फाट्याजवळील हॉटेल शिवनेरीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी येथे छापा मारून हजारो रुपयांचा देशी विदेशी दारूचा अवैध साठा जप्त केला आहे. हॉटेल शिवनेरी येथे अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांना मिळाली होती. या धाडीमध्ये पोलीस नाईक भागवत शेळके, सचिन भूमे, कृष्णा उगले, गणेश जाधव यांनी सहकार्य केले. हॉटेल चालक भगवान शिंदे आणि राहुल सपकाळ यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये चिंचवण फाट्याजवळ असणारे एका शिवनेरी हॉटेल नावाच्या हॉटेलवर हॉटेलचा मालक आणि तेथील कामगार कुठल्याही प्रकारचा दारू विक्रीचा परवाना नसताना किंवा बिअर बारचं परमिट नसताना त्या ठिकाणी अवैधरित्या विदेशी मद्याची विक्री करतो, बिअरची विक्री करतो अशी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीवरनं आम्ही स्वतः आमची टीम घेऊन तिथे गेलो व त्या ठिकाणी आम्ही छापा मारला. तर छाप्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विदेशी मद्य आणि बिअरचा साठा मिळून आला. तो आम्ही सर्व ताब्यात घेऊन पंचासमक्ष आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपितांविरुद्ध 65E आणि कलम 83 मुंबई दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.